छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी सोळाशे सत्याहत्तर मध्ये तामिळनाडूला गेले होते तिथं त्यांनी उद्ध्वस्त मंदिरांचा जीर्णोद्धार केला तसंच हजारो दीप प्रज्वलित करून मंदिरं उजळून टाकली तो दिवस त्रिपुरारी पौर्णिमेचा होता त्या दिवसाच्या स्मृती जागवत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं कोल्हापुरातील शिवतीर्थावर दीपोत्सव साजरा करण्यात आला श्री शिवछत्रपती सोळाशे सत्याहत्तर ला दक्षिण दिग्विजयासाठी तिरुवन्नमलाई इथं गेले होते समोत्तीर पेरुमल देवाची मंदिरं पाडून परकीय आक्रमकांनी त्या ठिकाणी वास्तू उभारल्या होत्या महाराजांनी त्या जागांवर पुन्हा महादेवाची मंदिरं उभी केली त्यानंतर महाराजांनी तिथं एक लाख गायींच्या दुधाचा महादेवाला अभिषेक केला होता तसंच हजारो दिवे लावून मंदिरं उजळून टाकली होती त्रिपुरारी पौर्णिमेचा तो दिवस होता तो दिवस शिवसम्रोत्सव म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूर शहरतर्फे साजरा केला जातो यंदाही शिववंदनेनंतर रंगीबेरंगी रांगोळी नयनरम्य आतषबाजी करण्यात आली यावेळी आशिष लोखंडे रोहित अतिग्रे गणेश जाधव अवधूत चौगुले आदित्य जासूद निलेश लगारे सौरभ जानकर निखिल वरेकर यांच्यासह धारकरी शिवभक्त उपस्थित होते